नमस्कार गुरुदेव यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुनः एकदा हार्दिक स्वागत विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे तो निर्णय म्हणजे अनापान साधना अनापान साधना काय आहे आणि तिच्या साहाय्याने विद्यार्थी खरोखरच मानसिकदृष्ट्या कणखर बनणार आहेत का आणि ते कशा पद्धतीने याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत चॅनेलला भेट दिलेल्या सर्वांना विनंती आहे चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा तर पाहूया अनापान साधना काय आहे पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा अनापान साधना योजना लागू करण्यात येणार आहे काय सविस्तर बातमी पहा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील शाळांतील पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आता दररोज किमान दहा मिनिटे ध्यानधारणा करावी लागणार आहे त्यासाठी शाळांमध्ये अनापान साधना वर्ग घेण्याचे आदेश शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी महापालिका आयुक्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत अनापान साधना ही पद्धत काय आहे ते या ठिकाणी समजावून सांगितले अनापान साधना पद्धत ही विपशना साधना शिकण्याची पहिली पायरी आहे बालपणी आणि अवस्थेत परीक्षेविषयी चिंता काळजी आणि ताणतणाव अनापान साधनेद्वारे विद्यार्थी आत्मविश्वासाने हाताळू शकतात याच्या दैनंदिन सरावामुळे मुलांमध्ये एकाग्रता स्मरणशक्ती निर्णयक्षमता कार्यक्षमता कृतिशीलता वाढते भीती उदासीनता कमी होऊन आत्मविश्वास वृद्धिंगत होतो त्यामुळे सुदृढ मानसिकतेची पिढी घडविण्यासाठी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये पाचवी ते बारावीच्या शाळांमध्ये अनापान साधना वर्ग सुरू करण्यास सांगण्यात आले आहे काही वर्षांपूर्वी शिक्षकांचे विपशना प्रशिक्षण झाले होते त्यासंबंधी शिक्षकांनाही याविषयी माहिती आहे या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका शिक्षकाने दहा दिवसांची विपशना मित्र उपक्रमाचे एक दिवसाचे प्रशिक्षण घेतलेले असणे उपयुक्त आहे या उदरच शिक्षकांनी हे विपशना प्रशिक्षण घेतलेले आहे आणि ज्या शाळांमध्ये शिक्षकांनी घेतलेले नाही त्यापैकी एका शिक्षकास हे आता प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे ते 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 त्या अनुषंगाने गेल्या सात वर्षात पंधरा हजार शिक्षकांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले असून त्यांच्या शाळांमध्ये ते त्याचा वापर करीत आहेत सर्व शाळांमध्ये दहा दिवसांचे विपशना आणि एक दिवसाचे मित्र उपक्रमाचे प्रशिक्षण पूर्ण केलेला शिक्षक उपलब्ध होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता असल्याने जिल्हा आणि तालुका स्तरावर प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकास मित्र उपक्रमाचे तीन तासाचे प्रेक्षण देण्यात आले आहे त्यानुसार अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे यासंबंधी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आनापान साधना हा उपक्रम शालेय स्तरावर राबवण्यासाठी राज्यस्तरावर विद्या प्राधिकरणाच्या विभाग प्रमुखांची जिल्हा स्तरावर डायटच्या समता विभागाच्या विभाग प्रमुखांची महापालिका स्तरावर प्रशासनाधिकाऱ्यांची तालुका स्तरावर गट शिक्षण अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या उपक्रमाच्या अंमलबजावणीची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असेल असा हा अनापान साधना वर्ग आता इथून पुढे सर्व शाळांमध्ये सुरू होणार आहे दहा मिनिटे त्यासाठी राखीव ठेवण्याची तरतूद शासनाने केलेली आहे धन्यवाद